मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून देशामध्ये शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनं केली जात आहेत यामध्ये मित्रांनो काही पॉलिटिकल पार्टीज पण आहेत ज्या पॉलिटिकल पार्टीजकडून देखील केंद्र सरकारविरुद्ध जोरदार विरोध प्रदर्शनं केली जात आहे यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त आंदोलनाचा जो इम्पॅक्ट आहे तो दुसऱ्या राज्यांच्या तुलनेमध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली राजस्थान तेलंगणा या ठिकाणी जास्त आहे आता मित्रांनो ही जी आंदोलने आहेत ती केंद्र सरकारने जी कृषी सुधारणा कायदे आणले आहेत त्याविरोधात होत आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत ती केंद्र सरकारविरुद्ध किंवा या बिलाविरुद्ध कोण काय बोलत आहे पॉझिटिव्हली बोलत आहे की निगेटिव्हली बोलत आहे याबद्दल या ठिकाणी या आपण चर्चा करणार नाही या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त ही जी कायदे बनवलेली आहेत ती नेमकी कायदे काय आहेत या, या कायद्यांमध्ये जो ड्राफ्ट बनवलेला आहे, आहे तो ड्राफ्ट नेमकी काय आहे ही कायदे मित्रांनो जी आहेत जी शेतकऱ्यांच्या सुधारणांसाठी बनवलेली आहेत तर या कायद्यांमधील नेमकी चांगल्या बाबी कोणत्या आहेत त्याचप्रमाणे या कायद्यातील वाईट बाबी कोणत्या आहेत आणि मित्रांनो याला सोल्युशन काय असू शकतं या संदर्भातली अगदी मित्रांनो आपण मुद्देसूदरित्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहेत की ही जी तीन कायदे आहेत ही तीन कायदे नेमकी काय आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला हेही बघायचं आहे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये या कायद्यांविरुद्ध जी काही आंदोलने आहेत किंवा जो काही विरोध आहे तो मित्रांनो तुलनेने कमी आहे मग मित्रांनो महाराष्ट्रामधून विरोध हा नेमकी का कमी आहे या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या संपूर्णपणे लक्षात येणार आहेत की हे कायदे काय आहेत महाराष्ट्रातून विरोध का कमी प्रमाणात होतो आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मात्र मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे जर बघितला तरच तुमच्या लक्षात येणार आहेत की ही कायदे नेमकी काय आहेत तर मित्रांनो केंद्र सरकारने कृषी सुधारणाविषयक तीन कायदे बनवले आहेत आणि यापैकी एका कायद्यासंदर्भातली माहिती आपण या ठिकाणी अगदी सविस्तररित्या सखोलपणे बघणार आहोत आणि उरलेली जी दोन कायदे आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर ज्या कायद्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्या कायद्याचं नाव आहे शेतकरी सबलीकरण व संरक्षण किंमत विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वासन आणि शेत सेवा कायदा दोन हजार वीस यालाच मित्रांनो इंग्लिशमध्ये म्हणतात द फार्मर्स प्रोड्युस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ॲक्ट दोन हजार वीस आता मित्रांनो या कायद्याचा जर समजून घ्यायचे असेल तर या कायद्याच्या नावावरूनच आपण या कायद्याचा अर्थ लावू शकतो या नावाला जर मित्रांनो ब्रेक केले तर आपल्या असं लक्षात येईल की या कायद्याच्या नावातील पहिला हिस्सा फार्मर्स प्रोड्यूस दुसरा ट्रेड अँड कॉमर्स आणि तिसरा प्रमोशन अँड फॅसिलिटेशन आता या ठिकाणी मित्रांनो फार्मर्स प्रोड्यूस याचा अर्थ आहे की शेतकरी जे उत्पादन घेतात ते आता यामध्ये उत्पादन धान्यही आहे फळं भाजी आहे भाजीपाला फुल आहे फुलं आहे त्याचप्रमाणे जे डेअरी प्रोडक्ट आहे म्हणजे दूध वगैरे आहे तसेच कुणी मछली पालन करत असेल कुणी वराह पालन करत असेल कोणाचा पोल्ट्री फार्म असेल म्हणजे पशुपालन संबंधित व्यवसायातील प्रोडक्शन देखील यात शामिल आहे म्हणजेच मित्रांनो फार्मिंग प्रोडक्शन याचा अर्थ केवळ गहू आणि तांदळाची उत्पन्न नाही तर इतर सर्व शेती संबंधातील उत्पन्न देखील यामध्ये सामील आहे यानंतर मित्रांनो दुसरा शब्द आहे ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे मित्रांनो कृषी उत्पादनाचा व्यापार आणि वाणिज्य आता या ठिकाणी ट्रेड म्हणजे काय आहे ते आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा मित्रांनो एखाद्या होलसेलरने शेतकऱ्याकडून दहा रुपये किलोने कांदे विकत घेतले आणि त्याने शहरातील मोठ्या मार्केटमध्ये तेच कांदे वीस रुपये किलोने विकले आता या मोठ्या मार्केटमधून भाजीपाला विकणारा जो रिटेलर आहे त्याने तीस रुपये किलोने ते कांदे विकत घेतले आणि पुढे चाळीस रुपये किलोने ते कांदे विकले याला म्हणतात ट्रेडिंग सामान विकत घेतले व जास्त किमतीत विकले हे जे प्रॉफिट मेकिंग मेकॅनिझम आहे त्याला ट्रेड म्हणतात आता मित्रांनो कॉमर्स म्हणजे काय तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच कांदा विकण्यासाठी जो ट्रान्सपोर्टिंग करण्यात आला त्यानंतर कांद्यासाठी जे काही पॅकिंग मटेरियल वापरण्यात आले जसे कांदा जर बोरीमध्ये घेतला असेल किंवा कांदा जर पॉलिथीनमध्ये ठेवला असेल तर मित्रांनो ही जी बोरी ज्याने बनवली किंवा पॉलिथीन ज्याने बनवली त्यानंतर पॉलिथीन ज्याने विकली किंवा बोरी ज्याने विकली हे सर्व मित्रांनो कॉमर्समध्ये समाविष्ट आहेत म्हणजेच खरेदी विक्री म्हणजे ट्रेडिंग आणि या संदर्भातील सर्व ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या मित्रांनो कॉमर्समध्ये येतात आता मित्रांनो तिसरा शब्द आहे प्रमोशन अँड फॅसिलिटेशन म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी प्रमोट करायचा आहे त्यांना फॅसिलिटेट म्हणजे त्यांना सवलती द्यायची आहे त्यांना त्यांचा शेतीमाल ट्रेड आणि कॉमर्सच्या सहाय्याने विकण्यासाठी सवलत द्यायची आहे त्याचप्रमाणे त्यांना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर सरकारने त्यांना मदत करायची आहे आता मित्रांनो या कायद्याचा जर सर्वसाधारणपणे जर आपल्याला अर्थ लावायचा असेल तर मित्रांनो असा अर्थ लावता येईल की असं मॅकॅनिझम तयार करायचं की शेतकऱ्यांना त्यांची उत्पन्न आरामात व जास्त किमतीत विकता येईल व त्यांना जास्त प्रॉफिट मिळवता येईल आता या कायद्याने ते कसं शक्य होईल हे सर्व करण्यासाठी या कायद्यात काय प्रावधान केलेलं आहे चला तर मित्रांनो हे आपण समजून घेऊया मित्रांनो सध्या शेतकरी आपला शेतीमाल हा जागोजागी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत विकतो आता या ठिकाणी लक्षात घ्या की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना ही का करण्यात आली मित्रांनो केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा जो आणलेला आहे हा समजून घेण्यासाठी आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नेमकी काय हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे तर मित्रांनो ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी मोठी शहरं नव्हती मोठं नेटवर्क सिस्टम नव्हती शेतकरी हे ब्रिटिश काळापासूनच शोषित होते त्यांच्यावरती खूप अन्याय झाले त्यावेळी जमीदारी खूप चालायची सावकारी खूप चालायची सरकारने खूप मुश्किलने जमीदारी व सावकारी ही संपुष्टात आणली आहे आता त्यावेळी शेतकरी जेव्हा शेती करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी जे सावकार असायचे तर दुसरा कुठला पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे शेती करण्यासाठी ज्याला आता आपण पीक कर्ज म्हणतो असं पीक कर्ज शेतकऱ्यांना सावकाराकडून घ्यावं लागायचं मग पीक कर्जही असायचं मुलाचं लग्न असायचं मुलीचं लग्न असायचं किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स असायचे ज्यामुळे शेतकऱ्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून किंवा जमीनदाराकडून कर्ज हे घ्यावे लागायचे आता जोपर्यंत त्याचे शेतीतील उत्पन्न येत नाही तोपर्यंत घेतलेल्या कर्जाचे व्याजच खूप होऊन जायचे कारण की व्याजाचा जो दर असायचा तो मित्रांनो अव्वाचे सव्वा त्यावेळेस सावकार आणि जमीनदार हे शेतकऱ्यांना लावायचे त्यांची एक प्रकारे मित्रांनो पिळवणूक केली जायची आणि जा ज्यावेळी उत्पन्न काढायची वेळ यायची त्याचवेळी सावकार त्याच्या शेतात पोहोचायचा आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून जे काही उत्पन्न शेतकऱ्याचे आलेले असायचे ते उत्पन्न सावकार किंवा जमीनदार कवडी भावाने विकत घेऊन टाकायचा व घेतलेल्या कर्जाची रक्कम वजा करून अगदी कमी मोबदला हा शेतकऱ्याला मिळायचा शेतकऱ्यांनी या संकटातून वाचवण्यासाठी मग शेत सरकारने एक उपाय केला तो म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आणली यालाच मित्रांनो इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी आणि याचा शॉर्टकट आहे ए पी एम सी केंद्राने राज्य सरकारांना आपापल्या राज्यात ए पी एम सी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीविषयकचा कायदा हा बनवायला सांगितला आणि त्यानुसार प्रत्येक राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या या आहेत आणि या अंतर्गत प्रावधान करण्यात आलं की कोणताही शेतकरी हा आपल्या पहिल्या उत्पन्नाची विक्री ही केवळ आणि केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीतच करेल आता काय झालं कुणी दुसरा शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल विकत घेऊ शकत नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही ट्रेडिंग एरिया आहे जी काही कृषी उत्पन्न बाजार समितीची हद्द आहे म्हणजे जसे मोठ्या शहराच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्या असतात त्या ठिकाणी शेतकरी आपला माल हा विकतो आता या ठिकाणी मित्रांनो होलसेलर्स असतात व्यापारी असतात कमिशन एजंट म्हणजे आडती असतात आणि हे सर्व मिळून एक सिस्टम बनवतात आणि शेतकरी फक्त तिथेच आपला माल हा विकू शकतो दुसरीकडे माल विकूच शकत नाही आणि दुसरा एखादा व्यक्ती जर बाहेर माल खरेदी करत असेल तर तो गुन्हा आहे असे प्रावधान या कायद्याअंतर्गत करण्यात आले यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचा फायदाच झाला यामुळे शेतकऱ्यांचे शोषण कमी झाले आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक आलं असेल की महाराष्ट्रातील शेतकरी तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त इतरही आपला माल हा विकतो आता मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार तीनमध्ये केंद्रामध्ये जे सरकार होते त्या सरकारने इतर राज्यातील राज्य सरकारांना असे निवेदन केले होतं की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती या कायद्यामध्ये संशोधन करा त्याच्यामध्ये रिफॉर्म करा आणि मित्रांनो शेतकऱ्यांवरती जे काही बंधनं आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा कृषी उत्पन्न विकण्यासंदर्भातले त्यामध्ये शिथिलताना म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांचं किमान जे काही फळ पिकं आहेत त्याचप्रमाणे भाजीपाला आहेत अशा काही जे आहेत ते कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त इतर ठिकाणीही विकण्याची मुभा द्या तर अशा पद्धतीचे निवेदन हे दोन हजार तीनमध्ये त्यावेळेच्या केंद्र सरकारने राज्य सरकारांना केलं होतं आणि त्यानुसार मित्रांनो दोन हजार पंधरापर्यंत देशातील महाराष्ट्र बिहार कर्नाटक दिल्ली या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आणि शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्तही आपला माल विकण्यासाठी मुबाही देण्यात आली आता मित्रांनो महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो प्रायव्हेट मार्केट लायसन्स हे इश्यू करण्यात आले ज्या व्यापाऱ्यांना अशा प्रकारचा व्यापार करायचा आहे ज्याच्याकडे पाच एकर जमीन आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारची प्रायव्हेट मार्केट लायसन्ससाठी जी काही फी आहे ती पे केल्यानंतर अशा व्यापाऱ्यांना प्रायव्हेट मार्केट लायसन हे देण्यात आले मग त्यांनी मित्रांनो आपले स्वतःचे मार्केट हे उभारले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा खरेदी करण्यास सुरुवात केली यानंतर मित्रांनो डायरेक्ट मार्केट लायसन्स देखील महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापाऱ्यांना दिलेलं आहे जसे रिलायन्स रिटेलर जो आहे त्याला जर शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल जर विकत घ्यायचा आहे तर मित्रांनो रिलायन्स रिटेलला डायरेक्ट मार्केट लायसन हे देण्यात आलं आणि मग मित्रांनो रिलायन्स रिटेलर सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या जे काही शेतकऱ्यांचे शेत आहेत त्या ठिकाणी एक त्यांनी कलेक्शन सेंटर तयार केलं आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट शेतकऱ्यांकडून त्यांचा माल हे विकत घेऊ लागले मग त्या ठिकाणी क्वालिटी चेक करायची असेल किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी व्हायला लागल्या आणि शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल हा त्यांना ते त्यांच्या कंपनीला मिळायला लागला तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती जो कायदा आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्स करून अशा प्रकारच्या सुविधा ह्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये आणल्या त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त देखील आपला माल हा विकू शकतो आता मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या पण आहेत प्रायव्हेट मार्केट्स पण आहेत डायरेक्ट मार्केट्स पण आहेत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आपला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकला पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही परंतु मित्रांनो इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही हे जर चार ठिकाणं जर सोडले महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली आणि बिहार तर इतर ठिकाणी आजही कृषी उत्पन्न बाजार समिती या कायद्यानुसारच त्या ठिकाणी कृषी माल हा विकत घेतला जातो आणि म्हणूनच मित्रांनो आता जो काही नवीन कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे हा कायदा जर आपल्याला व्यवस्थितरित्या जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर हे समजून घेतलं पाहिजे की कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकऱ्यांना नेमकी फायदा काय आहे त्याचे नुकसान काय आहे आणि नवीन कायद्याअंतर्गत सरकार नेमकी कुठले बदल हे करू इच्छित मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेमकी शेतकऱ्यांना बेनिफिट्स काय आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची बोली लावली जाते ऑक्शन लावले जाते आणि मग माल हा विकला जातो तर मित्रांनो या ठिकाणी मालाच्या किमतीची बोली म्हणजे ऑक्शनसाठी मोठा हॉल किंवा मोठी जागा ही उपलब्ध असते आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाची बोली लावून बोली किमतीवरती शेतकरी आपला माल हा विकू शकतो यानंतर मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिटेल शॉप्स पण असतात जर समजा एखाद्या कॉमन माणसाला त्या ठिकाणून कृषी उत्पन्न म्हणजे भाजीपाला वगैरे धान्य वगैरे जर विकत घ्यायचं असेल तर त्याला त्या ठिकाणून कमी रेटवरती मिळू शकतं त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी माती परीक्षणाची देखील सुविधा असते यामुळे शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण देखील या ठिकाणाहून करून घेऊ शकतो त्याचनंतर मित्रांनो या ठिकाणी कमिशन एजंट ज्याला आपण अडती म्हणतो असे आरती असतात जे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये दुव्याचं काम करतात कारण की शेतकरी आपला माल हा आडत्यामार्फतच विकू शकतो आणि व्यापारी देखील माल हा आडत्यामार्फतच खरेदी करू शकतो यामुळे मित्रांनो होतं काय की शेतकरी ज्यावेळेस आपला माल एखाद्या व्यापाऱ्याला विकतो त्यामुळे त्याने विकलेल्या मालाच्या बदल्यात जे पैसे व्यापाऱ्याकडून त्याला मिळायचे असतात याबद्दलची शोरिटी याबद्दलची एक, या एक सिक्युरिटी शेतकऱ्याला यामुळे मिळते यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा जास्त किंवा मिनिमम सपोर्ट प्राईसमध्येच त्याचा माल विकला जाईल याची देखील खात्री मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याला एक प्रकारे मिळते तर हे झाले मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातले शेतकऱ्यांना होणारे फायदे आता यानंतर मित्रांनो नुकसान काय आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार शेतकऱ्यांची उत्पन्न खरेदी करण्याचा एकाधिकार हा ए पी एम सीकडे आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे की शेतकरी माल विकण्यासाठी त्यांच्याकडे येईल दुसरीकडे जाऊ शकणार नाही यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी एकाधिकारशाही येते आणि ज्या ठिकाणी एकाधिकारशाही येते त्या ठिकाणी मित्रांनो प्रॉब्लेम्स हा होतो त्याचप्रमाणे मित्रांनो एम मध्ये जे व्यापारी असतात म्हणजे ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी काही जे दहा पंधरा वीस पंचवीस जे काही व्यापारी असतात आता मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी माल विकत घेण्यासाठी जे लायसन्स मिळतात त्यावरती लिमिटेशन आहे त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी जे काही दहा पंधरा व्यापारी असतात जर समजा मित्रांनो त्यांनी संगनमत केलं आणि आपापसामध्ये आप जर ठरवलं की आपण शेतकऱ्यांचा हा माल इतक्या रेटपेक्षा जास्त किमतीने घ्यायचा नाही तर मित्रांनो मग त्या ठिकाणी शेतकरी काय करेल कारण की मित्रांनो ज्यावेळेस बोली लागते त्यावेळेस त्यांचं ऑलरेडी जर अगोदर ठरलेलं असेल तर त्या किमतीपेक्षा जास्त किमतीची बोली ते लावत नाही मग शेतकरी त्या ठिकाणी मजबूर होतो आणि त्या ठरलेल्या किमतीमध्ये मित्रांनो त्याला त्याचा माल त्या ठिकाणी विकून घरी यावं लागतं आता यानंतर मित्रांनो दुसरी समस्या आणखी ही आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला त्याचा माल विकण्यासाठी त्याला त्याचा माल हा त्याचा शेतातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जावा लागतो त्यामुळे मित्रांनो त्याचा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाढतो त्याचनंतर मित्रांनो त्या ठिकाणी माल घेऊन गेल्यानंतर मार्केट फी द्यावी लागते सेज द्यावा लागतो त्यानंतर जो अडती असतो म्हणजे जो कमिशन एजंट असतो त्याचं कमिशन द्यावं लागतं यानंतर तो जो माल असतो तो माल तोलावा लागतो त्याचाही चार्ज द्यावा लागतो अशा पद्धतीने मित्रांनो मालाची किंमत ही वाढली जाते म्हणजेच जा मित्रांनो शेतकरी जो आपला माल म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कांदा हा जर दहा रुपये किलोने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विकत असेल तर तो माल सामान्य माणसाच्या हातात येईपर्यंत त्या मालाची किंमत ही चाळीस रुपये किलो इतकी झालेली असते कारण की त्यावरती जे वेगवेगळे चार्जेस आहे कमिशन्स आहेत ते लागून तो चाळीस रुपयाला सामान्य माणसापर्यंत पडतो म्हणजेच मित्रांनो ॲक्च्युअल शेतकऱ्याला त्या मालाची किंमत वीस ते पंचवीस रुपये किलो अशा पद्धतीने मिळायला पाहिजे तर ती न मिळता त्याला त्याच्यामध्ये एक प्रकारे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आपल्याला राजकारण पाहायला मिळतं कारण की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जे एकाधिकारशाहीची लढाई असते ती मित्रांनो जे राज्यामध्ये जो महत्वाचा किंवा मोठा नेता असतो त्या नेत्याचेच त्या ठिकाणी जवळचे संबंध असलेले त्याचप्रमाणे त्या नेत्याचे जे काही जवळचे माणसं असतात त्यांना त्यांचीच एकाधिकारशाहीची लढाई आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळते तर अशा पद्धतीने मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे झाले नुकसान आता मित्रांनो हा जो नवीन कायदा जो केंद्र सरकारने आणलेला आहे केंद्र सरकार ज्या काही सुधारणा करू इच्छिते तर या कायद्यानुसार नेमकी केंद्र सरकार काय करू इच्छिते तर मित्रांनो ह्या नवीन कायद्यानुसार आता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर देखील आपला माल विकू शकेल त्यामुळे शेतकऱ्यांना चॉईस असणार आहे या कायद्यात तसं लिहिलेलं आहे शेतकऱ्यांना जर त्यांचा माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचा असेल तर ते त्या ठिकाणी विकू शकतात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जर वाटत असेल की दुसऱ्या ठिकाणी आपल्या मालाला जास्त भाव मिळत आहे त्या ठिकाणी आपला जास्त फायदा होणार आहे तर मित्रांनो ती त्यांची चॉईस आहे ते त्या ठिकाणी देखील आपला कृषी माल हा विकू शकतात आता मित्रांनो या नवीन कायद्यानुसार शेतकरी आपल्या फार्म गेटवर आपला शेतीमाल विकू शकतो फार्म गेटवरती म्हणजे मित्रांनो तो त्याच्या शेतावरच जर एखादा व्यापारी किंवा विकत घेणाऱ्या येत असेल तर त्याला डायरेक्ट आपला शेतीमाल हा विकू शकतो म्हणजे समजा तिथे एखाद्या आजूबाजूला शेती एरिया असेल आणि त्या ठिकाणी जर समजा घेणाऱ्याने एक कलेक्शन पॉईंट किंवा ट्रेडिंग एरिया तयार केला छोटासा त्या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतीतून माल काढून लगेच जागेवर त्या ठिकाणी आपला माल ते विकू शकतील शेतकऱ्याने आपला माल शेतातून काढला व लगेच तिथे त्या ट्रेडिंग एरिया किंवा त्या कलेक्शन पॉईंटवरती विकण्याची यामुळे मित्रांनो सोय होऊ शकणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो समजा जर एखादी लोणच्याची फॅक्टरी असेल टोमॅटो सॉसची फॅक्टरी असेल तर या ठिकाणी मित्रांनो त्यांना आंब्याची गरज असणार आहे लोणच्याच्या फॅक्टरीवाल्यांना टोमॅटो सॉसवाल्यांना टोमॅटोची गरज असणार आहे मग मित्रांनो असा फॅक्टरीवाला आपल्या एजंट थ्रू शेतात बनवलेल्या त्या ट्रेडिंग एरियावरती किंवा कलेक्शन पॉईंटवरती डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल हा विकत घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचा ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च आहे तो वाचणार आहे त्याचप्रमाणे इतर जे चार्जेस लागणार आहे ते शेतकऱ्याला द्यावे लागणार नाहीत आणि शेतकऱ्याला ॲक्च्युअल किंमत त्याच्या मालाची त्या ठिकाणी मिळू शकणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो शेतकरी आपला माल हा जर समजा एखाद्याचं कोल्ड स्टोरेज असेल किंवा एखाद्याचा जर एक्सपोर्टिंग बिझनेस असेल तर अशा माणसाला देखील शेतकरी आपला माल हा डायरेक्ट विकू शकणार आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी तो त्याचा आपला माल विकेल म्हणजेच या कायद्यानुसार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्तही आपला माल विकू शकेल आता कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्यावरती शेतकऱ्याला अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही शेतकरी स्वायत्त राहील की त्याला ज्या ठिकाणी आपल्या मालाला किंमत मिळेल त्या ठिकाणी तो आपला माल तर मित्रांनो हा जो नवीन कायदा आहे तो कायदा म्हणतो की शेतकरी आपला माल राज्याअंतर्गत कुठेही त्याचप्रमाणे राज्याबाहेर देखील ज्या ठिकाणी त्याला चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी विकू शकतो म्हणजेच समजा नाशिकच्या शेतकऱ्याला त्याचा कांद्याला नागपूरमध्ये जर चांगला भाव आहे असे समजले तर तो नागपूरला आपला माल घेऊन जाऊ शकतो त्याचप्रमाणे दिल्लीला जर चांगला भाव मिळत असेल तर तो दिल्लीला विकू शकतो तसेच मित्रांनो जर समजा बँगलोरमध्ये एखादा मोठा व्यापारी आहे किंवा बँगलोरमध्ये एखादी फॅक्टरी आहे ज्या ठिकाणी कांद्यापासून एका अलग वस्तूचं प्रोडक्शन हे केलं जातं आता त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट झाला तर मित्रांनो शेतकरी बसल्या बसल्या बस ट्रान्सपोर्टद्वारे आपला कांदा हा बँगलोरमधील त्या व्यापाऱ्याला किंवा बँगलोरमधील त्या फॅक्टरीला पाठवू शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट मिळू शकतो मित्रांनो हे होऊ शकतं जर एखादा कारखानदार आपला माल कुठेही विकू शकतो म्हणजेच जर समजा कारखानदारीमधून जे चप्पलचं प्रोडक्शन होतं बुटाचं प्रोडक्शन होतं चष्म्याचं प्रोडक्शन होतं गाड्या बनवल्या जातात कपड्यांचं प्रोडक्शन होतं आणि हा माल जर ऑनलाईन पद्धतीने देशांतर्गत आणि देशाबाहेर जर विकला जाऊ शकतो तर मग मित्रांनो शेतकरी आपला माल हा का विकत विकू शकत नाही शेतकऱ्यावर अशा प्रकारची बंधने हे कशासाठी त्यामुळे मित्रांनो सरकारचा या कायद्यामध्ये संशोधन करण्यामागचा उद्देश हा असा आहे की शेतकऱ्याजवळ चॉईसेस असले पाहिजे आपला शेतीमाल विकण्यासाठी आणि मग मित्रांनो शेतकरी नॅशनल आणि इंटरनॅशनल जे डिमांड आहे ते लक्षात घेऊन आपली फार्मिंग करू शकतो म्हणजेच मित्रांनो जर समजा एखादा माल आहे त्या मालाला नॅशनली आणि इंटरनॅशनली कशा पद्धतीने डिमांड आहे कुठल्या क्वालिटीचा माल जर बनवला तर आपण नॅशनली आणि इंटरनॅशनली जास्त पैसे हे कमू शकतो हे शेतकऱ्याला ज्यावेळेस अॅनालाइज होईल त्यावेळेस शेतकरी अशा प्रकारची शेती हा आपल्या शेतीमध्ये करू शकेल आणि आपल्या मालाला जास्त भाव मिळण्यासाठी त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं उत्पादन हा आपल्या शेतामध्ये घेऊ शकेल आणि मित्रांनो अशा ऑनलाईन पद्धतीने शेतकरी आपला माल हा नॅशनली आणि इंटरनॅशनली देखील विकू शकेल आता मित्रांनो या कायद्यानुसार शेतकरी आपला माल ऑनलाईन कशा पद्धतीने विकू शकतो तर मित्रांनो पाच वर्ष दहा वर्षापूर्वी ऑनलाईन वस्तू अमेझॉन फ्लिपकार्ट आणि त्याचप्रमाणे एल एक्स या प्लॅटफॉर्मवरून विकत घेण्यासाठी लोकांना रिस्क वाटत होती आता मात्र मित्रांनो अगदी खेड्यापाड्यांपर्यंत देखील मित्रांनो ऑनलाईन या प्लॅटफॉर्मचा वापर करून लोक माल हा विकत घेत आहेत मग मित्रांनो अमेझॉन फ्लिपकार्ट आणि ओएल एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवरती जर इतर सामान हे विकले जाऊ शकते खरेदी केले जाऊ शकते तर मग शेतकरी आपला माल हा ऑनलाईन पद्धतीने का विकू शकत नाही मित्रांनो एक कल्पना करा जर समजा सरकारने एखादे असे ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार केले ज्या ठिकाणी शेतकरीही रजिस्टर्ड आहे आणि व्यापारी देखील रजिस्टर्ड आहे आणि शेतकऱ्याला वेळोवेळी देशामध्ये कुठल्या मालाला काय भाव चालू आहे याची माहिती मित्रांनो मिळत आहे आता मित्रांनो शेतकऱ्याला जर समजा त्याच्याकडे दहा क्विंटल किंवा वीस क्विंटल बटाटे आहे आणि त्याला जर ते विकायचे आहे तर मित्रांनो शेतकऱ्याने याबद्दलची माहिती ॲपवरती टाकली आता मित्रांनो देशातील व्यापाऱ्यांकडेही शेतकऱ्याकडे दहा किंवा वीस क्विंटल बटाटे असल्या संदर्भातली माहिती ही ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे मग मित्रांनो व्यापारी शेतकऱ्याकडे असलेल्या त्या दहा क्विंटल किंवा वीस क्विंटल बटाट्यासाठी तिथे ऑनलाईन पद्धतीने कोट करणार आहे मग मित्रांनो जर समजा दुसऱ्या राज्यातील जर व्यापारी असेल तर ट्रान्सपोर्टिंग चार्जेस वगैरे काय असणार आहे ते सर्व कॅल्क्युलेशन करून ते मित्रांनो शेतकऱ्याला भा काय भावामध्ये ते त्याचे ते बटाटे विकत घेणार आहेत ही किंमत शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे मग मित्रांनो शेतकऱ्याकडे चॉईस असणार आहे की त्याला त्याचा माल हा कुठल्या व्यापाऱ्याला मिळा विकायचा आहे म्हणजेच मित्रांनो ज्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला जास्त किंमत मिळेल त्या व्यापाऱ्याला शेतकरी आपला माल हा विकेल कल्पना करा जर इतर वस्तूंबद्दलची मानसिकता जर चेंज होऊ शकते तर मग मित्रांनो शेतकरी माला संदर्भातली मानसिकता का चेंज होऊ शकत नाही कारण की मित्रांनो एक फॅक्ट आहे ज्या शेतकऱ्याने कांदा पिकवला आहे तो कांदा त्याने आठ ते दहा रुपये किलोने जर विकला असेल तर तोच कांदा इतर लोकांना बाजारामध्ये चाळीस रुपये किलोने मिळतो आता मित्रांनो हे जे आठ ते दहा रुपये शेतकऱ्याला जे मिळाले असतात त्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्याचा जो इतर खर्च असतो जसं बी बियाणाचा खर्च पेस्टिसाईडचा खर्च त्याचप्रमाणे त्याची स्वतःची मेहनत देखील असते मग मित्रांनो त्या शेतकऱ्याला प्रॉफिट किती मिळते तर अवघे दोन ते तीन रुपये मित्रांनो सर्व खर्च मेहनत जाऊन त्याला त्या कांद्यामागे मिळतात मग शेतकऱ्याला आपण जो काही चाळीस रुपये किलोने कांदा विकत घेतलेला आहे तर शेतकऱ्याला वीस ते तीस रुपये किलो मागे का नाही मिळू तर मित्रांनो या कायद्याअंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे दोन ते तीन वर्षात ही कल्पना करू शकतो की ऑनलाईन होलसेल रेट व रिटेल रेट वरती शेतीमाल हा विकला जाऊ शकेल आता मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी हा जो विषय आहे तो राज्यसूचीचा आहे त्यामुळे मित्रांनो राज्य सरकार कृषी मालावरती वेगवेगळे टॅक्सेस सेस हे लावू शकतो मग मित्रांनो हा जो नवीन कायदा बनवलेला आहे तो कायदा बनवताना एक खबरदारी घेतलेली आहे की हा कायदा लागू झाल्यानंतर जी काही शेतीमालाची खरेदी विक्री केली जाणार आहे त्यावरती राज्य सरकार कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस फी सेस हे राज्य सरकारला लावता येणार नाही ना म्हणजेच मित्रांनो एक प्रकारे राज्य सरकारची शक्ती ही काढून घेतली आहे आता मित्रांनो या कायद्याअंतर्गत जे काही वादविवाद निर्माण होतील मित्रांनो ऑब्विसली ज्यावेळेस एखादा नवीन कायदा येतो त्यावेळेस मित्रांनो तो कायदा ज्यावेळेस प्रत्यक्षात इम्प्लिमेंट होतो त्यावेळेस वादविवाद ही मित्रांनो त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतात मग मित्रांनो हे जे वादविवाद या कायद्याअंतर्गत खरेदी विक्री करताना ज्यावेळेस उद्भवतील तर त्याचं निराकरण हे कशा पद्धतीने केलं जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर समजा ए नावाच्या शेतकऱ्याने बी नावाच्या व्यापाऱ्यास किंवा कंपनीला आपला माल जर विकला आणि नंतर मित्रांनो क्वालिटीचा इशू झाला किंवा मग जर क्वांटिटीचा इशू झाला आणि शेतकऱ्याला जर त्याने विकलेल्या मालाचे त्याला पैसे जर मिळत नसतील आणि शेतकरी जर फसत असेल तर त्यासाठी मित्रांनो या कायद्याअंतर्गत प्रोव्हिजन केलेली आहे ती म्हणजे अशा प्रकारचा वाद जो असणारा आहे तो त्या एरियातील एच डी एमकडे जाईल म्हणजे सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट यांच्याकडे जाईल आता मित्रांनो सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट यांच्या अंतर्गत एक समिती नेमण्यात येईल आणि मित्रांनो त्या समितीद्वारे या दोघांमध्ये समजोता हा केला जाईल आणि जर मित्रांनो समजा या समितीद्वारे जर हा वाद जर मिटला नाही तर मित्रांनो हा वाद डायरेक्ट एच डी एम स्वतः हँडल करतील आणि एच डी एम त्या दोन्ही पार्टींना बोलून घेतील आणि तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो कायद्याअंतर्गत हा वाद मिटवला जाईल आणि तीस दिवसात वाद मिटवणे हा एच डी एम यांना बंधनकारक असेल जर मित्रांनो जरीसुद्धा जर वाद जर मिटला नाही तर मित्रांनो ही केस कलेक्टरकडे जाईल व मित्रांनो कलेक्टर या संदर्भातला फैसला देतील आता मित्रांनो ही केस याच ठिकाणी मिटवली जाईल ही केस सिव्हिल कोर्टात जाणार नाही कारण की मित्रांनो सरकारचे स्पष्ट म्हणणे आहे की जर समजा ही केस सिव्हिल कोर्टात जर गेली तर मग वकील लावणे त्यानंतर तारखावर तारखा पडणे मग मित्रांनो ही केस डिले होणे अशा प्रकारच्या झंझटी होतील आणि पर्यायाने मित्रांनो शेतकरी यामध्ये फिसला जाईल म्हणून मित्रांनो या, या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने या कायद्याअंतर्गत एस डी एम कलेक्टर अशा प्रकारची एक मित्रांनो हिरारकी बनवली आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो तो वाद एका विशिष्ट टाइम फ्रेम म्हणजे एका विशिष्ट पिरियडमध्ये मिटवला जाईल अशा प्रकारची प्रोव्हिजन ही अशा पद्धतीने मित्रांनो ठेवली आहे केंद्र सरकारने जो हा नवीन कृषी सुधारणा कायदा आणलेला आहे तो नेमकी काय म्हणतो या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये मित्रांनो नेमकी काय लिहिलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघितली आता मित्रांनो आपण हा या, या कायद्याअंतर्गत ज्या चांगल्या बाबी आहेत आणि ज्या काही वाईट बाबी आहेत याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो या कायद्याअंतर्गतल्या चांगल्या बाबींबद्दल जर बोलायचं झालं तर बिझनेस टू बिझनेस पॉसिबिलिटी ही वाढणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली त्याप्रमाणे मित्रांनो शेतकरी ऑनलाईन पद्धतीने आपला शेतमाल हा विकू शकणार आहे त्याचप्रमाणे जर समजा उत्तर प्रदेशातील एखाद्या शेतकऱ्याला आपला माल बँगलोरला एखाद्या कंपनीला विकायचा असेल किंवा मग एखाद्या व्यापाऱ्याला जर विकायचं असेल तर मित्रांनो आता असे होऊ शकते कारण की या कायद्याने तशी पावर त्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बाजारामध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे ॲटोमॅटिकच शेतीमालाला भाव हा मिळू शकणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी कुटुंबातील आता जी नवीन जनरेशन आहे ही ज नवीन जनरेशन मित्रांनो शिक्षित जनरेशन आता शेतीकडे प्रॉफिट मेकिंग बिझनेस या नजरेने बघणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो ही जी नवीन जनरेशन आहे तिचा कल हा शेती व्यवसायाकडे वळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ही जी शिकलेली नवीन जनरेशन असणार आहे ती नॅशनली आणि इंटरनॅशनली कशा पद्धतीने शेतीमालाला स्कोप आहे याबद्दलची माहिती त्यांच्याजवळ असणार आहे आणि त्या पद्धतीने मित्रांनो एक आधुनिक पद्धतीने शेती ही केली जाऊ शकणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा इतर प्रोडक्ट हे जर ऑनलाईन पद्धतीने विकता येऊ शकतात तर मग शेतीमाल शेतीतून उत्पन्न झालेले प्रोडक्ट हे ऑनलाईन पद्धतीने का विकले जाणार नाही तर मित्रांनो याची पॉसिबिलिटी या कायद्यामुळे निश्चितच वाढणार आहे यानंतर मित्रांनो या कायद्यातील ज्या काही वाईट बाबी आहेत म्हणजेच मित्रांनो हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की केंद्र सरकारने जो काही हा सुधारणा कायदा आणला आहे त्या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या नवीन कायद्याअंतर्गत जे काही कृषीमालाचे खरेदी विक्री होणार आहे त्यावरती राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा टॅक्स फी किंवा मग सेस हा लावता येणार नाही मग मित्रांनो ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस हे लावले जातात मग मित्रांनो पर्यायाने शेतकऱ्यांवर मित्रांनो त्या टॅक्सेसचं बर्डन हे पडतं मग मित्रांनो शेतकरी जर समजा केंद्र सरकारने या नवीन कायद्यानुसार ज्या काही खरेदी विक्रीचा व्यवहार होणार आहे त्या ठिकाणी जर टॅक्सेस लागणार नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे मग शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल विकण्याऐवजी हे जे वेगळे इतर प्लॅटफॉर्म्स असणार आहे त्या ठिकाणी आपला माल विकतील आणि मग मित्रांनो पर्यायाने हळूहळू कृषी उत्पन्न बाजार समित्या या संपुष्टात येऊ शकतील त्याचप्रमाणे मित्रांनो यातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की केंद्र सरकारने या कायद्याअंतर्गत खरेदी करण्यासाठी जे काही खरेदीदार आहेत मग ते एक इंडिविजुअल असेल कंपनी असेल किंवा सोसायटी असेल त्यांच्या रजिस्ट्रेशन संदर्भात ठोस अशी रेग्युलेशन सिस्टम नाही आहे म्हणजेच मित्रांनो या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने म्हटलं आहे की एक इंडिव्ह्युजुअल व्यक्ती असेल कंपनी असेल किंवा सोसायटी असेल तर ती केवळ तिच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर ती शेतकऱ्यांकडून त्यांचा कृषी उत्पन्न खरेदी करण्यासाठी इलिजिबल आहे मग मित्रांनो या ठिकाणी धोका संभवतो तो, तो म्हणजे जर समजा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने कंपनीने किंवा सोसायटीने जर फेक पॅन कार्ड काढलं असेल आणि मग मित्रांनो अशी व्यक्ती कंपनी किंवा सोसायटी शेतकऱ्याकडून शेती माल विकत घेत असेल आणि जर पळून जात असेल तर मग मित्रांनो शेतकऱ्याला जो मोबदला मिळायला पाहिजे त्याच्या मालाला विकलेल्या मालाबद्दल जे काही पैसे मिळणार आहे त्या संदर्भातल्या सिक्युरिटी तर मित्रांनो हे काही निगेटिव्ह पॉईंट्स मला माझ्या मताने वाटतात यानंतर मित्रांनो यावरती ॲप्रोप्रिएट सोल्युशन काय आहेत तर माझ्या मताने मित्रांनो खरेदी करण्यासाठीची जी एक प्रोसेस असणार आहे शेतकऱ्यांकडून शेतीमाल त्यासाठी मित्रांनो जे खरेदीदार असणार आहेत मग तो व्यापारी असो इंडिव्हिज्युअल किंवा मग एखादी सोसायटी असो किंवा मग एखादी कंपनी असो त्यांची रजिस्ट्रेशन जी प्रोसेस असणार आहे ती स्ट्रॉंग असायला हवी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणि प्रॉपर रजिस्ट्रेशन नंतरच त्यांना शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यासाठीची परमिशन ही मिळायला पाहिजे यानंतर मित्रांनो दुसरं पॉईंट मला वाट असा वाटतो की केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की हा जो नवीन सुधारणा कायदा आहे त्या अंतर्गत जी काही खरेदी विक्री होणार आहे त्यावरती केंद्र सरकारने राज्य सरकारांना कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस फीज आणि सेस लावण्यासाठी मनाई केली आहे मग मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यांच्यावरतीही जे वेगवेगळे टॅक्सेस आहेत किंवा मग जो सेस किंवा जी फीज आकारली जाते तीसुद्धा मित्रांनो बंद करायला पाहिजे किंवा मग जे काही टॅक्सेस सेस आणि फीज ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या मालावरती लावले जाते त्याच पद्धतीचे टॅक्सेस सेस आणि फीज ह्या केंद्र सरकारने आता जो काही नवीन कायदा आणला आहे त्या कायद्याअंतर्गत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांवरती लावायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दे देखील खरेदी विक्रीचे व्यवहार होतील आणि या कायद्याअंतर्गत जे काही नवीन प्लॅटफॉर्म्स बनणार आहेत त्या ठिकाणी देखील मित्रांनो खरेदी विक्रीचे व्यवहारही सुरळीत होतील तर अशा पद्धतीने मित्रांनो केंद्र सरकारने जे कृषी सुधारणा कायदा आणला आहे द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट दोन हजार वीस या संदर्भातली माहिती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या कायद्यासंदर्भातली सविस्तर माहितीही मिळू शकेल तरी मित्रांनो तुम्ही जर नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो कृषीविषयक बँकिंग विषयक कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भातली माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलद्वारे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होतील धन्यवाद मित्रांनो